लोकांमध्ये कधी वावर झाला नाही. माझं कुटुंब म्हणजे माझे आई बाबा आणि बहीण, त्यामुळे एवढी सगळी लोक काय झालं, त्यामुळे मला इतक्या सगळ्या लोकांमध्ये जमत नाही. चांगलं तुम्ही काय काय वाटत, मला टेन्शन कसलं आलंय सांगा. रडताय त्याचं वाईट वाटल्याचं नाही टेन्शन, आय लाईनर गेलं तर परत वेळ लागेल. बाकी काय, म्हणाली थोडा वेळ दे मला सांगते. असं किती दिवस मग तुम्ही? एक महिन्याची वेळ घेतलेली पण चार दिवसात सांगितलं. पण ज्या दिवशी होकार आला त्या दिवशी बरं वाटलं. बरं वाटलं, शांत झोपलं. आता तेवढे शांत झोप लागते का? नाही येते कधी जास्त जागबदी मध्ये. बालपण खडतर गेलं. खडतर गेलं आणि लग्नानंतर सुद्धा खडतर नाही वहिनी, चेहरा तर तसाच केला होता. नाही नाही असं काय काय होईल, काय दगड फोडून घेतात त्यांच्याकडनं, काय करतात त्यांचं? मी काहीच करून घेत नाही उलट त्यांच्याकडून. काय हो असं करतात? मी बीआरसी जॉईन केलं 2002 ला नोकरीसाठी. तुम्ही इथे? हो. बर. आणि मी आलो मग बीआरसी जॉईन केलं. केलं ना दोन वेळा का? बीआरसी जॉईन केलं आणि बीआरसी तर जॉईन बसला. मुंबईत नॅशनल पार्क असेल किंवा गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी ते जातात तुम्हाला घेऊन. काय नाही असं काहीच नाहीये. मग कोण असतं बरोबर? काय माहिती कोण असतं बरोबर. ते पोलीस स्टेशन मध्ये काम करतात, तुम्ही उलट तपासणी घेता त्यांची. त्यावेळी आपण डायरी ठेवायचो ना. नाही तुम्ही डायरी ठेवायचे, पण हा नंबर कसा काय तुमच्याकडे? बघा पोलीस आहात, पण आता मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. मुलांपेक्षा पप्पांवर ओरडते काय काय मान्य आरोप नाही. पोलीस खरं बोलतात. असाइनमेंट करता करता आमची एकमेकांची ओळख झाली. त्या दरम्यान हे सोडायला यायचे तुम्हाला? नाही सोडायला नाही यायचे, असाइनमेंट करायला यायचे घरी. कुठे? तुमच्याच घरी? हो. घरात घुसले होते तुम्ही? आपण खूप स्लो आहात. वेळेवर जात नाही म्हटलं आता जी नजर होती ना. नवरात्र उत्सव मध्ये साधारणतः तुमचा कसा काय दिनक्रम असतो? आम्हाला 9 दिवस 9 साड्या नेसायला मिळतात. महिलांसाठी म्हणाल तर आजचं नवरात्र सुरू होतीये, हा महिलांसाठी खरंच खूप पर्वणीचे दिवस असतात ते 9 दिवस, कारण ते त्यांचे दिवस असतात. घरी कोण कोण? मे और मेरे जो फ्रेंड्स है. अच्छा, मैं तुम्ही नोकरीसाठी इथे आला? हां. बालपण कुठे गेलं? दावणगेरे. गाव गेलं नाही, हिंदी बोलता तर हिंदीत बोला. माझं तरी हिंदी बिघडेल नाही, तर तुमचं तरी मराठी सुधारेल. माझ्या मिस्टर जळगावहून ग्रॅज्युएट होऊन इथे नोकरीसाठी आले मुंबईला, तसं आमचं जमलं. तसं कसं जमेल ते नोकरीसाठी? तशी ओळख झाली. ओळख झाली ना, म्हणजे ह्याला काय म्हणतात, लव्ह मॅरेज? की अरे लव्ह मॅरेज, मग ह्याला एवढं थोडक्यात सांगितलं असतं. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, विकासरावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. 8 जणींपैकी किती जणी अंतिम खेळात दाखल होणार बघूया. खेळ ते समोर असलेल्या रिंग मध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. प्रत्येकीला 3 संधी. आजचा हा नवरात्र विशेष भाग, आणि त्यामुळे या नवरात्र विशेष भागाची सुरुवात अर्थातच गदा तलवार त्रिशूळ आणि शंख असे 4 त्या अंबाबाईची शस्त्र. आणि या शस्त्रांच्या भोवती आता जितक्या जणींना या खेळात खरंच सहभागी व्हायचं आहे त्या फेर धरणार आहेत. म्युझिक सुरू होईल, गाण्याचा ठेका सुरू होईल, आणि मग ज्यांना या खेळामध्ये आज सहभागी व्हायचं आहे त्या एक एक करून जसं प्रदक्षिणा घालतो तशा पद्धतीने तो ठेका धरतील, रास रचतील, आणि मग बघूया पहिल्या खेळातनं कोण पुढच्या खेळात जातील आणि आजची जिपीयूतली पैठणी पटकावतील. चला सुरुवात करूया या खेळाला. म्युझिक. थांबा, आता मी एक स्टेशन जाहीर करणार. त्या स्टेशनवरती जितक्या जणी आहेत
तितक्या जणी आउट होणार. आता मी एक एक चिठ्ठी काढतो. आई अंबाबाईचा आणि स्टेशन आहे त्रिशूळ. म्युझिक. बर. आणि आता ही चिठ्ठी. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः, गोविंदाय नमः. कुठली येते बघूया. कबड्डी खेळायचा तुम्ही? व्हेरी गुड. मग काय कबड्डी खेळता खेळता त्यांनी मला विचारलं. म्हणजे मला सांगा, जनरली कबड्डी खेळतात का? मी आतापर्यंत जो काही खेळ बघितला आहे त्याच्यामध्ये कबड्डी 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 असं म्हणतो. तर तुमचं नाव काय होतं? सुचिता. होय ना, मग त्यांनी असं विचारलं का तुम्हाला खेळता खेळता? मी काय म्हणतो तुला, इकडे ऐक ना. हे तुझा प्लॅन काय का असना, किती बी आणि काय बी झालं ना तरी माझ्या लग्नाला विरोधच असणार आहे, एवढं लक्षात ठेव. तुम्ही करावं विरोध, बिनधास्त विरोध करा, पण आधी लग्नाच्या तयारीला लागा. कारण हे शुभ कार्य आम्ही तुमच्याच हातून घडून आणणार. जायची तयारी वाटते? हो. नाही पण असं अचानक कसं ठरलं मुंबईला जायचं? नाही हो, आम्ही कोल्हापूरला चाललो पिक्चर बघायला. मला तर कळलं रान आता मुंबईला गेलाय म्हणून. हे कुठे आहे? प्रवासात होता मी. कुठे निघालाय? मुंबईला. अगं पण असं घरात कुणाला न सांगता असा परस्पर निर्णय कसा काय घेतलास तू? मी घेतलेला नाहीये, राणानेच घेतलाय. तू यांना फोन दे. आल्यावरच बोल ना. आता आठवडाभर नो फोन नो घर कमिट केलंय त्याने. घरात नेम प्लेट नाहीये तुझी, लावायची का आपण? हा जा पटकन बरं पेन घेऊन ये, मी तुला नेम प्लेट बनवून देतो. जा राधिका, ऐक ना. आता काय बोलायचंय तुम्हाला? तुम्हाला तुमचं पद परत हवंय का? घ्या ताबा, तुम्हाला आता रान मोकळंय. बघ कसं वाटतंय. ओके तर बढिया. ए शाबास, थांब आता मी मस्तपैकी तुला घरावर लावून देतो. ओके कंपनी तर मी अशी बळकावली आहे राधिका, आता लवकरच हे घरही माझ्या नावावर करून घे. सर्वेची टीम कुठे काही कळल? काम झालं असेल, नसेल झालं तर होईल, पण त्याचा आपल्या निघण्याशी काय संबंध आहे का? मला सर्वेची टीम कुठे ते कळायला पाहिजे. ते सगळे की ती ईशा. दादासाहेबांनी रायगडावर येऊ नये असं कारभाऱ्यांना वाटतंय. हो. आणि काहींना दादासाहेबांची आणि आबासाहेबांची भेटच होऊ नये असं वाटतंय. हो. आणि त्यांची भेट झाली पाहिजे. अंबीर मामा, आबासाहेबांचं पन्हाळ्यावर आम्हाला भेटायला येणं एवढं सोपं नाही का? त्यांना कोण अडवणार? त्यांनी मनात आणलं ते एका दिवसात पन्हाळगडावर पोहोचतील. रायगड ते पन्हाळगड हे अंतर करणं सोपं आहे, फार सोपं. पण रायगडाचा महादरवाजा ओलांडणं तेवढं सोपं. आज चौकन्ने रहना जी. हमारा वो आदमी भी जरूर आएगा वहां. पूना की तबाही के लिए हमारा साथ दे रहा है आदमी. ही कट्यार जवळ बाळगण्याचा त्यालाच अधिकार आहे. जो आपल्या स्वराज्याचं रक्षण करू शकतो, आपल्या माता भगिनींचं रक्षण करू शकतो. अच्छा, तो आप हैं वो.